पनवेल महापालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नुकसान झालेल्या कुटुंबियांना आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी पाठपुरावा केला होता. पनवेलमधील शिवाजीनगर वसाहतीमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महानगरपालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने वसाहतीमध्ये पाणी घुसले, यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांना कळवताच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून प्राथमिक स्वरूपाची प्रत्येकी 5,000 रुपये मदत तात्काळ मिळवून दिली आहे. ही मदत सागर सोनकर, शिवाजी भांडवलकर, हरीश बेणकडे, सुष्मिता गुप्ता, अनिल पंडित आदींसह झोपडपट्टी धारकांना देण्यात आली आहे. या मदतीचे वितरण माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला घरत, जगदीश घरत, परेश घरत, राहुल वाहुळकर, कबीर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल साळवी, निसार बागवान, आनंद पवार, विष्णू धोत्रे उपस्थित होते. दरम्यान पाणी शिरल्यामुळे वसाहतीमधील नागरिकांसमोर जेवण बनविण्याची समस्या उद्भवली होती, त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी केली होती. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 अंतर्गत येणाऱ्या शिवाजी नगर झोपडपट्टी क्रमांक 1 पनवेल या ठिकाणी आज पहाटे 4 जवळपास पाण्याची मोठी पाईपलाईन फुटली आणि त्याच्यामुळे 15 ते 16 घरांच्या मध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिरले आणि निद्रावस्थेमध्ये असलेल्या लोकांना पत्ता लागला नाही की पाऊस पडत नाही मग घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कसं शिरलं. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सैरावैरा करून जे ते पळत सुटले आणि मग त्या अनुषंगाने नंतर लक्षात आलं की पाईपलाईन महानगरपालिकेची मोठी पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्या अनुषंगाने सगळे पाणी हे लोकांच्या घरामध्ये माती दगड यांच्या सहित घुसलं आणि घरातील सगळा बिछाना असेल, साहित्य असेल, जेवणाचं धान्य असेल हे सगळं भिजून गेलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं जे शालेय शिक्षणाचे जे काही वह्या पुस्तकं आहेत ते देखील या ठिकाणी भिजून ते पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या 15 कुटुंबांवर या ठिकाणी मोठा प्रसंग ओढवलेला आहे. याची माहिती इथले आमचे स्थानिक कार्यकर्ते सन्माननीय राहुल वाहुळकर यांनी तातडीनं रात्रीच सगळ्यांना फोन करून कळवलं आणि त्याच्यामुळे सकाळी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक समजा सन्माननीय जगदीश घरसाहेब या शिवाजीनगरमध्ये पाहणी करण्यासाठी आले आणि त्यांनी सगळ्यांची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर तातडीनं तो रिपोर्ट माननीय रामशेठ ठाकूरसाहेब, माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब, माननीय माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूरसाहेब यांना प्रत्यक्ष भेटून कळवली आणि त्यामुळे त्यांनी तातडीनं या संबंधित लोकांना आपल्याकडून एक छोटीशी भरपाई म्हणून म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आणि या ठिकाणी आत्ता आम्ही 4 नगरसेवक जे या ठिकाणी आलेलो आहोत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब असतील, ॲडव्होकेट वृषालीताई वाघमारे मॅडम असतील, या ठिकाणी येऊन गेलेल्या सुशीला जगदीश घरत मॅडम असतील आणि सोबत असलेले जगदीश घरत साहेब, तर यांच्या माध्यमातून जे रामशेठ ठाकूरसाहेब, आमदार प्रशांत ठाकूरसाहेब, परेश ठाकूरसाहेब यांच्या माध्यमातून दिलेले पैशाचं वाटप आम्ही या ठिकाणी करत आहोत. याच्यानंतर माननीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष आले, पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आले की घरामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे, चिखल झालेलं आहे, त्याच्यामुळे घरामध्ये स्वयंपाक देखील करू शकत नाही. म्हणून आज त्यांनी इथल्या नागरिकांसाठी ज्यांना स्वयंपाकाची व्यवस्था घरामध्ये करता येणं शक्य नाही अशा सर्वांच्यासाठी भोजनाची त्यांनी व्यवस्था या ठिकाणी केली. त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार. आणि रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, माननीय परेश ठाकूर साहेब असतील यांनी तातडीनं या ठिकाणी जे 5,000 रुपयाची तातडीनं मदत दिलेली आहे त्याबद्दल नगरसेवक म्हणून 4 नगरसेवक आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.